कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, ही जनता आमच्या मागे आहे आणि असंच हे वादळ वाढत जाणार आहे। आज हे केंद्र आणि राज्याचं डबल इंजिनचं सरकार, हे ट्रिपल इंजिनचं सरकार झालंय, त्यामुळे एवढ्या वेगाने आपण पुढे जातोय। त्यांना सडेतोड उत्तर मोदीजींनी पण दिलं आणि गृहमंत्र्यांनी पण दिलं, त्यांची पळताबळी थोडी झाली। या सरकारचा बाल बाका होऊ शकत नाही। किती स्वप्न पाहिली, दिवसा पाहू द्या, रात्री पाहू द्या, कधी पाहू द्या, परंतु मी एवढंच सांगतो की आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत। या शेतकऱ्याच्या पोराला आणि बाळासाहेबांच्या विचाराच्या सच्च्या कार्यकर्त्याला किती पाण्यात बघाल। तुम्हाला झोपता उठता फक्त एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, दुसरं आणि आमचे दोन उपमुख्यमंत्री दिसता। तसं इतिहासामध्ये काय ते संताजी धनाजी, परंतु आपण किती काही केलं तरी एक लक्षात ठेवा, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, ही जनता आमच्या मागे आहे आणि असंच हे वादळ वाढत जाणार आहे। या राज्यामध्ये अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून, महिला बचत गटांच्या सक्षमीकरणातून, या नंतरचे कार्यक्रम जे आहेत हे डायरेक्ट लोकांना लाभ देणारे कार्यक्रम आहेत, त्यामुळे आम्हाला त्याची चिंता नाही। आज हे केंद्र आणि राज्याचं डबल इंजिनचं सरकार, हे ट्रिपल इंजिनचं सरकार झालंय, त्यामुळे एवढ्या वेगाने आपण पुढे जातोय, काम करतोय। काही लोक मोदीजी म्हणाले की पुन्हा लाल किल्ल्यावरून मी भाषण करेन, खरंय, कारण त्यांनी 9 वर्षांमध्ये एवढं काम केलंय, एवढं काम केलंय जे 50-60 वर्षात करू शकले नाहीत, ते 9 वर्षात केल्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी आहे, या देशातली जनता त्यांच्या पाठीशी आहे, त्यामुळे अविश्वासाचा प्रस्ताव आणून स्वतःचाच हसं करून घेतलं। आणि त्यांना सडेतोड उत्तर मोदीजींनी पण दिलं आणि गृहमंत्र्यांनी पण दिलं, त्यांची पळताबळी थोडी झाली। शेवटी राजकारण कुठल्या थराला जाऊन करता? एक सर्वसामान्य माणूस, एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस या देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो याचा अभिमान आपल्याला प्रत्येक देशवासियाला असला पाहिजे। अरे त्यांचा त्याग बघा, आईचा मृत्यू झाल्यानंतर इकडे कोणालाही बोलवलं नाही, स्वतः विधी करून मोजक्या लोकांना घेऊन विधी झाल्या झाल्या तिकडे बंगालमध्ये कुठली ट्रेन चालू करायची होती, वंदे भारत काय, त्या कर्तव्यावर जाणारा माणूस त्याच्या कामावर त्याचं कर्तव्य त्याचं, हे तर बघा, त्याग बघा।